पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी देशाच्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियातील प्रतिनिधी सुनीता गोखले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित ध्वजारोहण समारंभाला ज्येष्ठ नेते लक्ष्मण शेठ पाटील, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, शहर अध्यक्ष जयंत पकडे, महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, सभापती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून भाजपच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक, जवान आणि किसान यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमितभाई शहा यांच्या संकल्पनेतून जवानांच्या, किसानांच्या, स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारांचा सन्मान करावा अशा पद्धतीचा कार्यक्रम देशभर घेतला जातोय. त्यामुळे आपण सर्व मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, सन्मान आमच्या वतीने आपण स्वीकारलात, त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या परिवारानं जी देशाची सेवा केलेली आहे, करतायत, याच्या पुढे करणार आहेत, त्याबद्दलही तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वांच्या या ठिकाणी उपस्थितीनं आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अभिमान वाटतो, काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद.